नमस्कार, मी रश्मी। एमकेन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विभागाचा भोंगळ कारभार। नांदेड जिल्हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण पूर्वेस आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याच्या सीमेलगतचा जिल्हा, महाराष्ट्रातील मराठवाडा भागात असलेल्या नांदेड जिल्ह्याला मोठं महत्व आहे। राष्ट्रीय महामार्ग 161 हा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा जातो। नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची कामे ही बोगस आणि निकृष्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रीय महामार्ग 161 वरील मेंढला नदीवरील पुलाचं काम होऊन 1 वर्षही पूर्ण होत नाही तर या पुलाची अवस्था दयनीय कशी झाली आहे, पुलाचे बोगस आणि निकृष्ट काम कसं झालं आहे, एकूणच राष्ट्रीय महामार्गाच्या अवस्थेचा आज आपण पोलखोल करणार आहोत। पाहूयात आमचा हा या संदर्भातील विशेष रिपोर्ट। हा पाहतो पूल। या पुलावरील एकही काम हे निविदा शर्तीप्रमाणे झालेले नाही। हे पहा, या पुलावरील रेलिंग रॉड देखील तुटलेले आहेत। आपण पाहू शकता या पुलाच्या रस्त्याचा पृष्ठभाग उघड पडून त्यामधले रॉड देखील दिसत आहेत। हे पहा, पुलाच्या रस्त्यावर होल पडले आहे। या रस्त्यावर दिशादर्शक फलकही नाही। आपण पाहू शकता पुलाच्या मधोमध रस्त्याला भेगही पडली आहे। पुलावरील रस्त्याच्या पृष्ठभागावरील डांबर आणि खडी निकृष्ट वापरल्यामुळे पुलासाठी वापरलेले रस्त्यावरील रोड उघडे पडले आहेत। या पुलावरील एकही काम निविदा शर्तीप्रमाणे झाले नाही असं या ठिकाणचे स्थानिक नागरिक आणि जाणकारांचं मत आहे। या भागात मुसळधार पाऊस झाला तर असे निकृष्ट काम झालेले रस्ते आणि पूल वाहून जाऊ शकतात। आणि सावित्री नदीवरील झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता या ठिकाणी आपण नाकारू शकत नाही। दिवसभरात हजारो वाहनांची ये जा असणाऱ्या रस्त्यांची पुलाची चाळण झाल्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। जिल्हा राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता साहूत्रे साहेब यांनी या राष्ट्रीय महामार्गावर बोगस आणि निकृष्ट कामे करून लाखो रुपयांचा खर्च या महामार्गाच्या पुलावर दाखवलाय। जर या राष्ट्रीय महामार्गावर एकही काम हे निविदा शर्तीनुसार झाले नाही तर मग एवढा खर्च या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केला तरी कशावर, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। हा साहूत्रे उर्मट आहे। निकृष्ट काम होत असताना साहूत्रे साहेब झोपले होते का, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे। संबंधित नांदेड जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग 222, राष्ट्रीय महामार्ग 161 हे आपल्या देशातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात राज्यांना जोडणारा मार्ग आहे। या महामार्गावर दिवसभरात लहान मोठी अवजड वाहने देखील हजारोंच्या संख्येत ये जा करतात। सदर पुलावर मोठमोठे खड्डे, पिलरचे गज आणि रोड निघाल्यामुळे या ठिकाणी दुर्घटना देखील घडल्या आहेत। त्यामुळे अनेक नागरिकांना या खराब आणि निकृष्ट कामामुळे आपले प्राण गमवावे लागलेत। गेंड्याच्या कातडीचे हे अधिकारी यांच्या भ्रष्ट आणि दर्जाहीन कामामुळे अपघात होऊन अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतोय। सामान्य जनतेचा जीव इतका स्वस्त आहे का? या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार तरी कोण? राष्ट्रीय महामार्गाची बोगस आणि निकृष्ट कामे होत असताना कार्यकारी अभियंता साहूत्रे साहेब झोपले होते का? राष्ट्रीय महामार्गाचे काम केलेल्या पाटील कन्स्ट्रक्शन आणि कंत्राटदार हेंद्रे यांच्यावर बंदी आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच कार्यकारी अभियंता साहूत्रे साहेब यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे। स्वतःला कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून घेणारे कार्यकारी अभियंता साहूत्रे साहेब आपण काय निव्वळ झोपेत आहात का?
सावित्री नदीवरील दुर्घटनेची पुनरावृत्ती झाल्यावर या अधिकाऱ्यांना जाग येणार का असा संतप्त प्रश्न नागरिकांमधून आता उपस्थित होतोय. तुर्तास या विशेष रिपोर्ट मध्ये वेळ झाली आहे इतिहास थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.